वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या गेल्या दोन दिवसातल्या विधानांनी इंडिया आघाडीतल्या शिवसेना या प्रमुख पक्षाला असून अडचण आणि नसून खोळंबा असं झाल्यासारखं वाटत असेल पण प्रकाश आंबेडकर असं नेमकं काय बोलले मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा जाहीरपणे इच्छा व्यक्त करूनसुद्धा त्यांना इंडिया आघाडीत अजूनही का घेतलं जात नाही किंवा शिवसेना उबाठा बरोबर आधीच जागा वाटपाची घोषणा केलेल्या प्रकाश आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच काय काँग्रेसचं राज्यातलं आणि केंद्रातलं कुठलंच नेतृत्व कोणताच प्रतिसाद देत नाही याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय असतील तीच आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना आमचा आणि शिवसेनेचा साखरपुडा झाला आहे पण भटजी लग्नाची तारीखच काढत नाही त्यामुळे लग्न काही होत नाही असं विधान केलं आणि राज्यात पुन्हा एकदा खसखस पिकले इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी तयार असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण तर सोडाच पण साधं बरं ठीक आहे चर्चा करू असा मोघम प्रतिसाद किंवा उत्तरसुद्धा मिळत नाही आहे या सगळ्याचं मूळ आहे ते प्रकाश आंबेडकर यांच्या पंच्याऐंशी मधल्या राजकारण प्रवेशाच्या वेळच्या घटनांमध्ये त्यावेळेला प्रकाश आंबेडकर यांनी भाजपची मदत घेतल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता तेव्हापासूनच शरद पवार मराठा समाजाच्या तुष्टीकरणाचं राजकारण करतात आणि अन्य समाजाला दुर्लक्षित करतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता याशिवाय महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसींची संख्या साधारण समसमान आहे मराठा आणि ओबीसी हे ग्रामीण भागातलं तसं एकत्र न येणारे राजकीय प्रवाह आणि सामाजिक घटक आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भूमिका मराठा केंद्रित आणि ओबीसी केंद्रित अशीच आहे त्यातच पवार कायम प्रस्थापित मराठा नेत्यांच्या समर्थनाची भूमिका घेतात तर मराठा आणि ओबीसींमधल्या उपेक्षित घटकाला एकत्र केलं पाहिजे ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष अजिबात नाही असं वारं वारंवार म्हटलंय तर आंबेडकर हे भाजपची बी टीम असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार आणि काँग्रेसचे सगळेच नेते करत आले हे सगळं असतानाच पक्षात उभी फूट पडल्यामुळे निवडणुकीत पक्षाची नौका तारण्याकरता शिवसेना उभा ठ्याला आंबेडकर यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच कदाचित जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ठाकरे आणि आंबेडकर यांनी आपली युती जाहीर करूनही टाकली काँग्रेसला आंबेडकर कधीच भरवशाचे वाटले नाहीत त्यामुळे शिवसेनेच्या सोबत आघाडी केली तरी प्रकाश आंबेडकर यांना जवळ करायला काँग्रेसचं राज्यातलं आणि केंद्रातलं नेतृत्व अजिबात तयार नाही राष्ट्रवादीतली फूट ही केवळ स्टंट आहे आणि काकांच्या सहमतीनंच पुतण्यानं बंड केलं आहे असा दावा आंबेडकर यांनी अनेकदा केला आहे आणि त्यामुळे परस्परांचं तोंड न पाहणारे पवार आणि आंबेडकर आता जवळ येण्याची तिळमात्र शंका दिसत नाही त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभेसाठी आपली उमेदवारी आधीच जाहीर करून टाकली पण अकोल्यात सुद्धा आजची गणित अतिशय इंटरेस्टिंग आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला तरच प्रकाश आंबेडकर यांना विजय मिळवता येईल इथे जर भाजप आघाडी प्रकाश आंबेडकर आणि इंडिया आघाडी अशी तिरंगी लढत झाली तर आंबेडकर यांचा विजय अशक्य आहे अशी त्यांना पुरेपूर जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांना इंडिया आघाडीत येण्याची घाई आहे पण आंबेडकर यांच्या या परस्पर उमेदवारी जाहीर करण्यानं आता शिवसेना उभाठाची अडचण झाली आहे आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा तर काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होणार आणि आंबेडकर यांच्याबरोबर गेलं नाही तर मतांच्या गळतीला थांबवायचं कसं तो मार्गसुद्धा बंद होणार अशी भीती ठाकरे यांना आहे इंडिया आघाडीत आंबेडकर यांना घ्यायचं तर पवार आणि काँग्रेस दोघांची सहमती अत्यंत गरजेची आहे आणि आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे अशी सहमती मिळेल अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे इंडिया आघाडीत जाण्याची इच्छा असून सुद्धा आंबेडकर यांना त्यात प्रवेश नाही थोडक्यात लग्नाला ब्राह्मणानं मुहूर्त काढावा असं सांगणाऱ्या आंबेडकर यांना सध्या तरी गुडघ्याला बाशिंग बांधून वाट पाहावी लागणार आहे मंडळी असे सर्व विविध विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा धन्यवाद